नमस्कार, मी निकिता वागदे. स्टारबिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर अच्छा हेडलाइन्स वर. बेला ग्रामपंचायत मध्ये 15 ऑगस्ट ला फडकवला उलटा राष्ट्रध्वज. आता बातम्या सविस्तररित्या. भारत स्वतंत्र झाल्यापासून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शासकीय निमशासकीय कार्यालयात राष्ट्रीय ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणून साजरा केला जातो. बेला ग्रामपंचायतलाही प्रत्येक वर्षाला ध्वजारोहण केले जाते, मात्र यावर्षी सरपंच ग्रामपंचायत बेलाच्या सौ सुनंदा नाना उकुंडे यांनी ग्रामपंचायतच्या मोठ्या पटांगणावरती 15 ऑगस्टला सकाळी 7:50 झेंडावंदन करताना उलटा ध्वज फडकावून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. झेंडा सलामी देण्याकरिता सर्वांचे हात डोक्यावर गेले तेव्हा झेंड्याचा हिरवा रंग वरते आणि नारंगी रंग खाली आहे तो उलटा फडकवल्याचे लक्षात येताच सर्वत्र खळबळ उडाली व परत खाली करून काही वेळाने सरळ करून फडकवण्यात आला. दिनांक 16/8/19 झेंडावंदन कार्यक्रमावेळेस गावातील सर्व सरपंच मुंडे यांनी उलटा झेंडा फडकवला व अशी रिपोर्ट दिल्याने त्याप्रमाणे आम्ही कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. सगळ्याचा तपास चालू आहे. साक्षीदारांची पायरी घेण्यात आली आहे. त्याप्रमाणे तपास चालू आहे. सर, यानंतर समोरची प्रक्रिया तुमची काय राहणार आहे? सर, त्यांनी अनेक साक्षीदारांनी तपास लावत आणि सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बँक ऑफ इंडिया यांनी स्थगित झाले आहे. त्याप्रमाणे बँकेने लेटर दिले आहे. त्या दिवशी तारखेचं आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळाल्यावर सदर सीसीटीव्ही फुटेज प्राप्त होताच आम्ही पुढील कारवाई करत आहोत. या गुन्ह्यामध्ये सर अटक होतात का? सदरचा गुन्हा जामीन पात्र आहे. त्यामुळे तुमची आता तपासानंतरच ठरवलं केलं काय प्रोसिजर केली पाहिजे. तिच्यामध्ये काही सजा वगैरे राहते का सर? मग सदर गुन्ह्यामध्ये देशाचा 1971 कायदा येतो, राष्ट्रीय ध्वज अपमान संहिता. जर गोष्टी आढळलं तर 3 वर्षाची जास्त शिक्षा आहे त्या गुन्ह्यामध्ये. धन्यवाद सर. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार एपिक्स न्यूज. स्टारचा वार.